कंत्राटी भरतीवरून काही दिवसाआधी राज्यात जो वाद सुरू झाला त्यांच्या निषेधार्थ शनिवारी भारतीय जनता पक्षातर्फे संपूर्ण राज्यभरात धिक्कार आंदोलन करण्यात आले. या दरम्यान नागपूर इथे भाजप युवा मोर्चातर्फे महाविकास आघाडीचा पुतळा जाळण्यात आला. कंत्राटी भरतीचा जीआर हा महाविकास आघाडीच्या काळात आला होता असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2 दिवसापूर्वी जीआर रद्द केला. त्यानंतर दिलेल्या प्रतिक्रियेवर महाविकास आघाडीच्या नेत्यांची प्रतिक्रिया समोर येऊ लागली असून आरोप प्रत्यारोप होऊ लागले. याला बघून शनिवारी भाजप प्रदेशाध्यक्ष यांच्या घोषणेवर संपूर्ण राज्यभर सह नागपुरात सुद्धा भाजपने तीव्र विरोध प्रदर्शन केले. एकीकडे घोषणाबाजी सुरू होत्या तर दुसरीकडे भाजप युवा मोर्चातर्फे महाविकास आघाडीचा पुतळा जाळण्यात आला. आणि या सगळ्या गोष्टी करतात तिनेही पार्ट्या, या केबिनवाड्या पार्ट्या या एकत्रित येतील आणि लस फुकट दिलेली आहे, आम्ही जीवनावश्यक वस्तू फुकट दिलेल्या आहे, आम्ही धान्य फुकट दिलेलं आहे या देशाभरामध्ये. नागपूरच्या व्हरायटी चौकचा हा नजारा आहे जिथे भारतीय जनता पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत ते आक्रमक झालेले आहेत. तर राज्यात सध्याला कंत्राटी भरती या विषयावर खूप गोंधळ सुरू आहे आणि जे आरोप प्रत्यारोप राज्य सरकारवर करण्यात येत आहे त्याच्या विरोधात उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या इथे पुतळा जाळण्यात आला आहे. तुम्ही बघू शकता भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकर्ते आहेत आणि तिकडे आंदोलन सुरू आहे. चंद्रशेखर बावनकुळे प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे ते आलेले आहेत, इतरही नेते उपस्थित आहेत आणि त्यामध्ये कुठे न कुठे हा व्हरायटी चौकवर पुतळा जाळण्याचं काम भारतीय जनता युवा मोर्चाने केलेलं आहे. उद्धव ठाकरे यांचा पुतळा इथे जाळण्यात आलेला आहे. जे कंत्राटी भरती आहे त्यावर आरोप प्रत्यारोप करण्यात येत आहे. त्याच्या विरोधात हा जो पुतळा आहे इथे जाळण्यात आलेला आहे. मोठ्या प्रमाणात इथे भारतीय जनता युवा मोर्चाचे जे कार्यकर्ते आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि आपण बघू शकता की कशा पद्धतीने हा आंदोलन वाढवण्यात. दादा आम्हाला सांगा की काय उद्धव ठाकरेंनी जे खाजगी कंत्राटी भरतीचा काळा आदेश या जनतेला दिशाभूल करण्याकरता काढलेला होता तो काल माननीय देवेंद्रजींच्या सरकारने रद्द केला. जे आरोप भाजपच्या सरकारवर भाजप देवेंद्रजी अजित पवार साहेबांच्या सरकारवर लावण्यात आले होते ते कुठेतरी खंडित करण्याचं काम काल देवेंद्रजींनी केलेलं आहे. त्याचाच निषेधार्थ हे आंदोलन या ठिकाणी सुरू आहे. बघू शकता आपण की भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकर्ते होते आणि कुठे ना कुठे तीव्र विरोध ते करण्यात येतो आहे आणि हा विरोध भारतीय जनता युवा मोर्चातर्फे पुतळा यासाठी झालेला आहे. काल माननीय देवेंजींनी प्रेस कॉन्फरन्स घेतली, नंतर बावनकुळे साहेबांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली, पूर्ण क्लिअर केलं की पाच तुमचा आहे, उलटा उलटा चोर गडबड म्हणते ना तसं काम आहे. तर हे ठाकरे तर बिलकुल ठाकरेच आहे, काकाजी आपले आजोबा आजोबाच आहेत आणि पडोले पडोळेच आहे. म्हणून जय श्रीराम. म्हणून हा निषेध याच्यासाठी आहे की लोकांना सांगायचं आहे, जागृत करायचं आहे की हे जे फालतू बडबड करत आहे हे यांच्याच कार्यकाळामध्ये आलेलं, म्हणून आम्ही त्याबद्दल लोकांना जागृत करत आहे. नागपूरच्या व्हरायटी चौकावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलेले. आंदोलन महाविकास आघाडीच्या नेत्यांचा विरोध होत यावर बोलताना त्यांनी विरोधकांवर ताशेर ओढले. महाविकास आघाडीचे नेते हे घुटाळेपणा करत आहेत. देवेंद्रजी कधीही नियमाच्या बाहेर आणि सरकार आमचं नियमाच्या बाहेर किंवा एखादी चुकीची गोष्ट सांगू शकत नाही. काल देवेंद्रजींनी संपूर्ण जी आर सही म्हणजे पृथ्वीराज चव्हाणांच्या काळात काय झालं, अशोक चव्हाणांच्या काळात काय झालं आणि उद्धव ठाकरेंनी कशी सही केली, कशा 9 टेंडर भरले, कसे जास्त रेटने टेंडर दिले, हे बदल बच्चे कोण होते, हे सर्व देवेंद्रजींनी सांगितलं आहे. त्यामुळं मला वाटतं आज महाराष्ट्रात युवकांचा आक्रोश हा महाविकास आघाडीच्या नेत्याविरुद्ध होता दिसला आपल्याला. आणि महाविकास आघाडीच्या जे उद्धव ठाकरे जे शरद पवार जे आहेत
त्यांना तिथला महाराष्ट्रात खोटं बोलाल तर महाराष्ट्राची जनता तुम्हाला सोडणार नाही. नागपूरच्या वेरायटी चौकात आंदोलनात कंत्राटी भरती संदर्भात महाविकास आघाडी खोटं बोलत असल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला असून जी आर त्यांच्याच काळात आला असून त्यांचा आरोप विरोधक वर्तमान सरकारवर करत असल्याचेही भाजप नेत्यांनी स्पष्ट केले. आज माननीय प्रदेशाध्यक्षांनी काल जेव्हा प्रेस कॉन्फरन्स घेतली त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं की पूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही ही जी नोकर भरती जी आहे कंत्राटी नोकर भरती आहे त्याचा जो जी आर रद्द केला आहे हे जे पाप महाराष्ट्र सरकारला उद्धव ठाकरेंनी लावलं होतं ते काल माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी पुसून काढलं आणि त्याचा निषेध आम्ही ज्या उद्धव ठाकरेंनी हे पाप आणलं होतं त्या पापाचा निषेध आम्ही करायला अख्ख्या महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यामध्ये शहरामध्ये याचं आंदोलन निषेध आंदोलन होणार होतं. आज निषेध आंदोलन मोठ्या संख्येमध्ये झालं आणि अख्ख्या नागपूरच्या जनतेला माहीत झालं की माननीय उद्धव साहेब ठाकरे यांनी घरात बसून कोविडच्या आडमध्ये क्वारंटाईनच्या आडमध्ये काय काय पापं केली आता ती उघडी येतात. ते मातोश्रीच्या तिसऱ्या मजऱ्यावर बसून कंत्राटदारीची भरती आणि त्याच्यामध्ये तर त्यांनी पोलीस भरतीसुद्धा कंत्राटदारीची केली होती. आणि पोलीस म्हणजे जर एखादा क्रिमिनल तर कंत्राटदाराचा ओळखीचा असेल ना तो जर पोलीस बनल तर म्हणजे उलटा तो चोर कोतवाल को डाटे म्हणजे कुंपणच शेत खायला निघालेला आहे. ह्या पद्धतीचं सरकार उद्धव ठाकरेंनी 2.5 वर्ष चालवलं आता ते पापं बाहेर निघत आहे आणि ते पापं आम्ही धुवून काढतोय. महाराष्ट्रातल्या कंत्राटी भरतीच्या संदर्भाने सोजवडतेचे चेहरे मुखवटे पांघरलेले उद्धव ठाकरे असतील की शरद पवार असतील की नाना पटोले यांचे हे बुरखे फाडण्याचं काम काल महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केलं आणि कालच्या बावनकुळे साहेब प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे आमचे नेते त्यांच्या पत्रपरिषदेनंतर ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरेंचे प्रवक्ते नव्यानं नेमलेले नाना पटोले असतील की वडेट्टीवार असतील की अनिल देशमुख ज्या पद्धतीने तुटून पडले हे सिद्ध झालं की महाराष्ट्रातल्या युवकांची डोकी भडकावण्याच्या मागे या महाविकास आघाडीच्या सरकारात काम केलेल्या नेत्यांचा हात आहे. आज या आंदोलनाच्या माध्यमातून हे सिद्ध झालं की महाराष्ट्राच्या युवकांची माती भडकावणे आणि आपलं राजकारण करत राहणे हा धंदा यांनी कुठेतरी बंद झाला पाहिजे असं देखील आवाहन आजच्या आंदोलनाच्या निमित्तानं निर्माण झालेलं आहे. शनिवारी झालेल्या प्रदर्शनात नागपुरात भाजप कार्यकर्ते आक्रमक दिसले असून हा विरोध महाविकास आघाडी नेत्याचा विरोध तीव्र प्रमाणात दिसत होता त्यामुळे घोषणा व नारेबाजी पण त्याचप्रमाणे बघायला मिळाली. नागपूरहून मुकेश हिडाऊची रिपोर्ट VKB न्यूजसाठी.